पूर्व वैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्यानं रविवारी रात्री भुसावळ शहर हादरलंय. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर 3 जणांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांचे बंधू सुनील खरात, मुलगा सागर खरात, रोहित खरात, सुमित गजरे हे 5 जण ठार झालेत तर इतर 3 गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय. रविवारी रात्री 10:15 4 हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात अंदाधुंद गोळीबार केलाय. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारीत खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर यांचा जागीच मृत्यू झालाय. तर स्वतः रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात हे उपचारादरम्यान मरण पावलेत. दरम्यान 4 जण गंभीर जखमी झालेत. सध्या हल्ल्यानंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर अचानक झालेल्या या गोळीबारीच्या घटनेनं भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. त्यात हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं समोर आली आहेत. त्यानंतर पोलिसांनी आता 3 अटक केली आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रवींद्र बाबूराव खरात उर्फ हंपे आणि सुनील बाबूराव खरात हा त्यांचा भाऊ, त्याचबरोबर रवींद्र यांचे 2 मुलं प्रेमसागर आणि रोहित, तसेच सुमित गद्रे, या 5 इसमांचा आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून, तसेच चाकूचा आणि दगडाचा वापर करून खून केला आहे. यामध्ये जे 3 आरोपी आहेत, 3 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.